नाही आम्हाला लढावंच लागणार आहे, लढल्याशिवाय न्यायच नाहीये. आणि मी तरी अर्धवट सोडित नसतो, एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपानच काढतो सोडित नाही त्याशिवाय. मग ते कसला तुरुंग का कोणतं सरकार असू नये तिकडे फरकार असू, माझ्या जातील दैवत मानलेलं आहे, जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे. आणि कसे सगळे स्वारी अंमलबजावणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत नाही. अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला त्याला पाठिंबा देतो, तो त्याचा दिदारा झाला कशामुळे मग? आणि त्याने अर्धे ओबीसीचं वाटलं केलं कशामुळे? आता चलता चलता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटलं करून गेलाय देऊ. आत्ता तो हाईज नास्तिक पहिल्यापासून, तो पाठिंबाच देणार फक्त मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी, याला पाठिंबा देऊ नका. नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी, याला सगळे आमदार आणि मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार असता उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत हे सिद्धच झालं म्हणून समजा. आम्हालाही गरज नाही मग तुमची, तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही, कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे. पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे, मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच, त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्यांना सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी सगळ्या स्वयंच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी. याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तरी आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही? ज्याला घ्यायचं तो घेईल, त्यांनाच लागते 100-150 जणांना, जास्त जणांना गरज नाही त्याची. इकडे 5-6 करोड मराठा एकीकडून आहे, यांना हे टिकणारं पाहिजे, कारण हे राज्यात आणि केंद्रात या दोन्हीकडे पूर अधिकारी बांधणार आहे. इथं हे आरक्षणाचा भरोसा नाही, हे मिळेल मिळेल म्हणजे एकच घर बांधल्यासारखं आहे. खालून टाकली मातीन वरून टाकला स्लॅब, खालची माती निघून गेली पडण बोकांडे आमचे ते घर. हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला, तुम्ही ते द्या, ज्याला घेते घेईल त्याचे तसं शिप बघून देऊ, त्याला काय आम्ही घेणे सांगितलं. हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे, याच्यात आमचे पोर मोठे होणार आहेत. आजची दिवस आम्ही वाट बघणारच. अधिवेशनात आमच्या सगळ्या स्वाऱ्यांचा मुद्दा घेतोत का? उद्या त्याला सगळं डिक्लेअर, आंदोलन डिक्लेअर. मराठे स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार. आता काय राहिलेलं नाही आमचंही, फक्त अंमलबजावणी राहिली. आणि आमच्या शेतीचे काम म्हणतात 85% उरक आलेले, आता आम्हाला काही काम नाही. तुम्हाला मराठ्याची शक्तीने दम बघायचा ना, आणि बघा तुम्ही आता तुम्हाला आम्ही सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावणार आहे. आमचं बी काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडं, आमचं फक्त अंमलबजावणी राहिली तेवढीच आम्हाला घ्यायची. पण अध्यादेशानंतर काही दिवसानंतर सगळं ऑटोमॅटिक ते कायद्यात रुपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना? मग दिला ना निश्चितीसाठी तुम्हाला, प्रक्रियेसाठी 15 दिवसाचा वेळ हरकत मागितलं ना तुम्ही. आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठ्यांनी तुम्हाला 15 दिवस 16 तारखेपर्यंत, घ्या 2-2.5 वर्ष, तुमचं वाचणंच होणार नाही. आम्हाला काय करा, तुम्ही वाचवण्याचं नको वाचू, जे बोलला ते करा. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ दिलाय, आम्हाला बाकी काही कळत नाही. आता बस झाला, आम्हाला चर्चा बस झाल्या. आमचे अभ्यासक थकलेत तुमच्या पुढं, आमचे वकील थकलेत तुमच्या पुढं. आमचा फक्त अंमलबजावणीचा साधा आणि सोपा विषय राहिला. आता अंमलबजावणी करा, मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. पाटील, इंद्रानुसारच हा आरक्षणास पात्र आहे असा आयोगाचा अहवाल आहे, निष्कर्ष काढलाय तसा की त्या केसेस प्रमाणे पत्र आहे समज म्हणून. आता जर मागासवर्ग आयोगानं इंदिरा साहनीचा जजमेंटचा निर्णय आधीच कस काय सिद्ध केला, निष्कर्ष काढला की कसा काढू शकते? त्यांच्याकडे एकच काम आहे, समाज मागास सिद्ध आहे का बघणे, आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्त करणे. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे. निष्कर्ष अगोदर कस काय कोण सांगू शकतो? सांगा बरं तुमच्यातला एखादा मला की तुम्ही अमक्या तारखेला मारणार आहेत म्हणून. आधी कस काय मागासवर्ग आयोग सांगू शकतो की इंदिरा साहेबांचे जजमेंट प्रमाणे ते कोर्टात जायचंय, कोर्टाच्या त्रुटी भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे. 50% वर जर इंदिरा साहेबांनी देते तर राज्यातल्या सगळ्या प्रश्न समाजाचे प्रश्न सुटणार आहे, सगळ्या राज्यातले. तशी अपवादात्मक परिस्थिती आहे असा अहवाल म्हणतो 50% वर. त्यांनी कसा निष्कर्ष लावला हेच कळलं नाही मला. त्यांना निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे न्याय मंदिरच झाले ते. आता मग सगळ्या स्वाऱ्याचा लावून टाका तेवढा, इथं बसल्या बसल्या तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा. पण त्या आयोगाचा तसा अधिकार आहे की 50% वरची अपवादात्मक स्थिती आहे हे ऍक्सेप्ट करतात ते. नाही नाही, त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केले. आधी होतं 16, नंतर झालं 12-13%, आता आले 10%.
ह्यो निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता म्हणजे मराठ्याचं आरक्षण वाढायचं तर कमी कमी होत चाललंय, लोकांची लोकसंख्या वाढती आमची कमी होत चालली, 16% 13% आलो, 13% आता 10% आलो, 10% जाऊ दे 3% वा रे तुमचा निष्कर्ष आणि वा सत्ता चालवता तुम्ही म्हणजे त्या त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवली होती ती का मग काय काढी लावणे मराठ्याला दुसरं काय नाही, सरकारने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवणे आणि यांनी देणे आमचं हे बघा त्याच्याबद्दल दुमत नाही, त्या प्रश्नात आम्हाला पडायचं नाही, तुम्ही 10% द्या नाही तर 40% द्या काही देणं घेणं नाही, मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण हा सगळा निर्णय हा सरकारनं घेतलाय कुठलं तर राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतलाय असं वाटतं, उलट राजकारणाचा तोटा केला देन पुरे बलाढ्य जात मराठ्यांची एका बाजूला विरोधात घालून बसली, उलट स्वतःचा कार्यक्रम स्वतःच्याच हाताने लावून बसली, सगळ्या स्वैर्यांची अंमलबजावणी करा, त्या 10% आमचं काय म्हणणं नाही, ज्याला घेते घेईल त्याचं नशीब बनते हो ते टिकल नाही टिकल त्याच्या नशिबानं, आम्हाला त्याची कमेंट करायची नाही देणं घेणं पण नाही, आमची मागणी कुणबी प्रमाणपत्र नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे, ज्यांचे सापडले नाही त्यांच्यासाठी ज्या महाराष्ट्रात मराठा समाजात नोंदी सापडले नाही त्यांच्यासाठी सगळ्या स्वैर्यांचा कायदा त्याची अंमलबजावणी करा, तुम्ही 10% 20% द्या आम्हाचं काही दुखणं नाही पण आम्हाला मराठ्यांना सगळ्या स्वैर्यांची अंमलबजावणीच पाहिजे त्यात आमचे पोरं मोठे होणार, ओबीसीला दुखू नये म्हणून हा सगळा आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय मग त्यांना दुखायचं नाही आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय, आमचं भांडण ओबीसीचं नाही सरकारची, त्यांचा उद्योग त्यांनी बघायचा आमचा उद्योग आम्ही बघतो, त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल बघायचं आमच्या आरक्षणात डोकवायचं नाही कारण आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या स्वैर्यांचा आधी सुद्धा सरकारनं काढलेली, तुमचं भांडण सरकारशी आहे आमचं भांडण सरकार तुमचा उद्योग तिकडे बघायचा आमच्याकडे तुम्ही दुपडं डोकं लावायचं नाही.